चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. वर्धा नदीवर अमरावती यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अपर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात मोठी वाढ महिनाभरात तिसऱ्यांदा झालेली आहे. महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटलाय. बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलीमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. वर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना रेड अलर्ट देण्यात आलाय. अति सतर्कतेचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा नदीवर अमरावती यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अपर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटलाय. बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हवामान खात्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यात देखील सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. बल्लारपूर तालुक्यामधून जाणारा बल्लारपूर ते राजुरा हा महाराष्ट्र व तेलंगणा यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला असून तसेच कोठारी कवडजई, काटवली बामणी आणि कोठारी तोहगाव हे मार्ग देखील पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सदर मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. अपर वर्धा आणि लोअर वर्धा धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडण्यात आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे दरवाजे आहेत ते देखील उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे.